नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम पी एस सी मार्फत ज्या विविध एक्झाम घेतल्या जातात ज्यामध्ये प्रामुख्याने राज्यसेवा परीक्षा प्री मेन्स त्याचबरोबर एम पी एस सी ग्रुप बी एम पी एस सी ग्रुप सी प्री मेन्स आणि इतर प्रकारच्या सरळसेवा परीक्षा ज्यासाठी सामान्य विज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सामान्य विज्ञान भाग पाच ज्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या परीक्षाभिमुख सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत या अगोदर आपण भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार यामध्ये देखील आपण सराव प्रश्न पाहिलेले आहेत तर अधिक वेळ न घेता आपण भाग पाचमधील सराव प्रश्न बघूयात प्रश्न आहे कोणता पर्याय रुदर फोर्डच्या अणुसिद्धांताशी विसंगत वाटतो पहिला पर्याय आहे अणुच्या केंद्रकात अतिशय भरीव धनप्रभारित कण असतात पहिला तर सुसंगत वाटायला लागला कारण रुदर फोर्डनं सांगितलं होतं की एक सोन्याचा पत्रा घेऊन त्याच्यावर त्यानं कण उत्सर्जकाचा मारा केला होता आणि तो प्रयोग आपल्याला माहीत आहे तर जर तुम्हाला दिसते आणि त्यावरून त्यानं असं काढलं होतं की अणूला केंद्रक असते आणि ते भरीव स्वरूपाचे असते तिथं सर्व त्याचं वस्तू म्हणजे अनूच्या केंद्रकामध्ये लहान कण असतात वगैरे 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 तर पहिलं जो निष्कर्ष आहे तो बरोबर आहे त्याच्या सिद्धांत असे आहे दुसरं आहे अनुच्या कक्षेत अनुचे सर्व वस्तुमान एकवटलेले असते आता हे रॉंग आहे कारण अनुच्या कक्षेत काय असते अणु क अणुच्या कक्षेत असतात इलेक्ट्रॉन ठीक आहे अनुच्या कक्षेत असतात इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे सर्वात हलके कण आहेत म्हणून ते बरोबर येणार नाही दुसरं तिसरं आहे अणूच्या आकारापेक्षा अणुकेंद्रकाचा आकार लहान असतो हे बरोबर आहे कारण कक्षा ऋण असतात अणुकेंद्रक छोटं असतं म्हणजे तिसरं बरोबर आहे चौथं अरुण प्रभारित इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाभोवती कक्षेमध्ये फिरतात हे बी बरोबर आहे मग रॉंग काय होतं की अणूच्या कक्षेत अणूचे सर्व वस्तुमान एकवटले नसून ते अणूच्या केंद्रकामध्ये एकवटलेले असते हे आपल्याला माहीत पाहिजे त्यानंतर नेक्स्ट योग्य जोड्या जुळवायच्या जो आहेत जर आपण बघितलं तर महत्त्वाचं खनिजे आणि त्यांची धातुके दिली आहेत तर बघा आता याच्यामध्ये किंबरलाईटपासनं हिरा बनतो त्यानंतर आर्जेंटाईजपासनं चांदी त्यानंतर सिल्वे नाईट सोने आणि कॅलामाईनपासून जस्त म्हणजे तुम्ही जर पर्याय क्रमांक दोनचा जर विचार केला तर आपले उत्तरं बरोबर येतील त्यानंतर पुढील प्रश्न बघा काय आहे खालील विधानं अभ्यासायची तर योग्य पर्याय निवडायचा आहे दातांच्या बाहेरच्या आवरणाला इनॅमल असं म्हणतात बरोबर आहे आपले दाते पांढरे शुभ्र दिसतात तर ते इनॅमलमुळं दिसतात म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे दुसरं आहे इनॅमल एकदा गमावल्यास परत मिळवता येत नाही दुसरं विधानसुद्धा बरोबर आहे एकदा काही इनॅमल खराब झाले तर परत ते इनॅमल तयार होत नाही तीन इनॅमल डेंटीन या अपारदर्शक आवरणाने बनलेला असतो तिसरं पण बरोबर आहे म्हणजे थोडक्यामध्ये दाताला जी चमक येते ती परत डेंटीनमुळं पण ती असे पांढरे शुभ्र दात आपल्याला दिसतात आहारात क्लोरीनचं प्रमाण वाढल्यास इनॅमिल नाहीशी होते हे आहे क्लोरीनचं नाही जर फ्लोरिनचं प्रमाण वाढलं फ्लोरिनचं जर प्रमाण वाढलं तर प्रॉब्लेम येतो येणे म्हणजे एक दोन तीन हे बरोबर आहेत म्हणजे आता उत्तर काय याचं पर्याय क्रमांक चार एक दोन तीन बरोबर असं आपल्याला उत्तराची निवड करायची आहे नेक्स्ट प्रकाशाच्या अपवर्तनात प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना तो आपली दिशा बदलतो सरळ प्रवास करतो वापस फिरतो जास्त गतिमान होत जातो तर पहिलंच उत्तर आहे आपलं की प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे मुळात काय प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना म्हणजे माध्यमं म्हणजे तरी काय समजा प्रकाश किरण वायुरूपात येतो आहे सूर्यापासनं म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातून मग पाण्यात चालला किंवा मग एखाद्या स्थायीवर आदळला तर प्रकाशाच्या किरणाची त्या दिशा बदलते जसं हवेतून येणारा हा जो प्रकाश किरण आहे तो असा जायला पाहिजे होता आपण तो थोडासा असा दिशा बदलतो इथे तुम्हाला अपवर्तनाचा एक आपण डायग्राम तयार करून दाखवलेली आहे म्हणजेच काय प्रकाशाचा अपवर्तनात काय होतं फक्त दिशा बदल होतो म्हणजे कधी दिशा बदल होतो माध्यम बदलल्याच्या नंतर म्हणजे पहिलाच पर्याय आपलं उत्तर आहे वापस कधी फिरतो बघा वापस कधी फिरतो परावर्तनामध्ये हे पण माहीत पाहिजे आपल्याला प्रकाश किरण वापस कधी फिरतो परावर्तनामध्ये म्हणजे फक्त आपलं दिशा बदलण्यात आणि परा वापस फिरण्यात आपलं कन्फ्युजन झालं असतं तर लक्षात ठेवायचं की अपवर्तनामध्ये आप प्रकाश आपली दिशा बदलतो आणि परावर्तनामध्ये प्रकाश किरण वापस फिरतो त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्याच प्रमाणे वाढल्यास मूत्राद्वारे उत्सर्जित केली जातात म्हणजे कोणत्या जीवनसत्वाचं जर प्रमाण वाढलं शरीरामध्ये तर ती मूत्राद्वारे उत्सर्जित केली जातात तर ती उत्सर्जित केली जातात क आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक तीन क आणि ब हे कसं लॉजिक लावणार आपण मुळामध्ये व्हिटॅमिनचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे पाण्यात विरगळणारी जीवनसत्वे आणि दुसरी आहेत मेदामध्ये विरगळणारी जीवनसत्वे पाण्यात विरगळणारी जीवनसत्वे ब आणि क म्हणजेच ब आणि क मग जी जीवनसत्वे पाण्यात विरगळू शकतात ती मूत्राधारे उत्सर्जित पण केली जाऊ शकतात मानवी शरीराच्या बाहेर म्हणून पर्याय तीन हे आपण उत्तर घेऊ शकतो त्यानंतर नवजात शिशूला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात तर नवजात शिशूला शिशूला सर्वप्रथम बी सी जी दिले जाते नंतर ओरल पोलिओ आणि नंतर हेपॅटायटिस बी आता तुम्ही दोन तीन आणि चार हे उत्तर नाकारू शकले असते कधी जसं ही डी टी पी लस आपल्याला माहिती आहे पूर्ण की ही त्रिकोणी लस म्हणतो आपण हिला की ही सहा आठवड्यानंतर दिल्या जाते ना म्हणजे या बस एवढ्या पर्यावरूनच तुम्ही उत्तर एक सिलेक्ट करणं अपेक्षित होतं म्हणजे पर्याय एक हेच आपलं उत्तर आहे कारण तुम्ही या पर्यायानुसार जर गेला जसं एम एम आर पण आपल्याला माहीत पाहिजे एम एम आर जी गोवर गलगंड रुबेला यासाठी मात्र ती फार नऊ महिन्याच्यानंतर एम एम आर दिली जाते म्हणजे यानुसार पण तुम्ही उत्तरं आपण बाहेर काढू शकलो असतो तीन चार आणि पाच पर्याय म्हणून उत्तर एकची निवड आपण करणं अपेक्षित आहे त्यानंतर खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य वनस्पतींची नाहीत सॉरी आहेत सपुष्प वनस्पती म्हणजे ज्यांना फुलं आहेत तर त्यांना बीजपत्री म्हणतात का हा म्हणू शकतो ना आपण बीजपत्री वनस्पती ह्या सपुष्प असू शकतात या वनस्पतीमध्ये सवनियुती असते का यस वास्कुला टिश्यू असते ना कारण म्हणून तर त्या डेव्हलप झाल्या तर रसवाहि आणि जलवाहिन्या आहेत म्हणून फल फूल पान काय जे असेल ते बीज वगैरे जे डेव्हलप होते ते व्हॉस्क्युलर टिश्यू असणाऱ्या प्लांटमध्येच जे डेव्हलप होत असतं हे आपण समजून घेणं अपेक्षित आहे या बहुवार्षिक स्वरूपाच्या असतात का यस एक बीजपत्री वनस्पतीचा वनस्पती समावेश होतो का हो होतो जसं आता बरेचसे अन्नधान्य आहे जसं की आपली ज्वारी एक बीजपत्री आहे किंवा अजून बऱ्याचशा ज्या काही वनस्पती आहेत तर त्या एक बीजपत्री येते त्यांना फुलं येतात म्हणजे त्यांचा सामावेश सपुष्पवनस्पतीमध्ये सहज सा होऊ शकतो म्हणजे ए बी सी डी हे सर्वच असं वैशिष्ट्य वैशिष्ट्ये म्हणजे चार हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा कोणत्या रसायनशास्त्रज्ञांनी आपल्या वर्गीकरणात मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली तर ती डोबे रायनरनं केली डोबे रायनरनं सर्वप्रथम प्रयत्न केला मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचा डोबे रायनरची त्रिके आपल्याला माहीत आहेत ठीक आहे त्यानं पण वर्गीकरण करताना डोबेरायनरनं अणुवस्तुमानांकाचा यूज केला त्याच्यानंतर सुद्धा त्याची आवर्त सारणी आधुनिक आवर्तसारणी मांडताना अणुवस्तुमानांकाचा यूज केला आणि न्यूलँड्सनं सुद्धा अष्टके मांडताना अणुवस्तुमानांकाचा यूज केला फक्त यूज केला नाही मोसलेनं मोसलेनं जो आत्ता जो आधुनिक पिरॉडिक टेबल बनवलेला आहे आत्ताची सर्वात अलीकडची आवर्तसारणी ही आवर्तसारणी मोसलेनं बनवली आहे आधुनिक आवर्तसारणी जी आपण सर्वजण वापरतो त्यामध्ये अणुअंकावर आधारित मोसलेनं मूलद्रव्यांची मांडणी केली आहे अनुअंकावर आधारित हे लक्षात घ्या बाकी तीनही शास्त्रज्ञांनी अणुवस्तुमानांकावर आधारित मांडणी केली होती मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची मात्र मोसलेनं अनुअंकावर आधारित केली हा प्रश्न खूप वेळा एक्झामला विचारतात ठीक आहे तर प्रश्न काय विचारला की चढत्या क्रमाने कोणी मान्य केली अनुवस्तू मानांकाच्या तर एक त्याच्यानंतर दोन आणि त्याच्यानंतर तीन म्हणजे एक दोन आणि पर्याय चार असं कुठं दिले पर्याय चारमध्ये त्यांनी आपल्याला दिलं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणती विधाने प्राणी व वनस्पती पेशी यांच्यातील साम्य दाखवणारे आहेत दोन्ही पेशीमध्ये प्रद्रव्य पटल असते बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर दोन्ही पेशीमध्ये हरितद्रव्य असते रॉंग हरितद्रव्य फक्त वनस्पती पेशीमध्येच असतं प्राणी पेशीमध्ये हरितद्रव्य नसतं म्हणून दुसरं रॉंग त्यानंतर तिसरं दोन्ही पेशीमध्ये पेशीद्रव्य असते यस हे डॉट 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 जे दाखवलेले दोन्ही पेशीमध्ये हे हे पेशीद्रव्य आहे दोन्ही पेशीमध्ये रिक्तिका असतात जसं इथं पण रिक्तिका दाखवलेली आहे ह्या आणि इथं पण रिक्तिका दाखवलेली आहे म्हणजे चौथं बरोबर आहे दोन्ही पेशीचं ते साम्य आहे पहिलं बरोबर आहे प्रद्रव्य पटल दोन्ही पेशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच काय बघा एक सेम आहे तीन सेम आहे आणि चार सेम आहे फक्त दोन त्याच्यामध्ये घ्यायचं नाही तर साम्य कशा कशामध्ये मग एक एकमध्ये साम्य आहे त्यानंतर तीनमध्ये आणि चारमध्ये म्हणजे एक तीन चार कुठं दिलं आहे पर्याय क्रमांक चारमध्ये तसा आपल्याला उत्तराची निवड करावी लागणार आहे कारण त्याच्यामध्ये दोन येत नाही म्हणून तो बाहेर राहील त्यानंतर माध्यम तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये टी आर पीचे रूप काय आहे टी आर पी, पी म्हटलं की आपण आता अलीकडे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण हा शब्द खूप वेळा ऐकतो चॅनल्सच्या बाबतीमध्ये टी व्ही चॅनलच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की टी आर पी वाढवण्यासाठी टी आर पी वाढवण्यासाठी मग हे टी आर पी म्हणजे तरी काय असतं तर आ, टी आर पीचा जर आपण फुल फॉर्म पाहिला टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट एखादा चॅनल्स किती पाहिला जातो त्याचा ढोबळ मानाने तो एक त्याला काय म्हणू आपण रिश आहे एक प्रकारचा की टेलि टेलिव्हिजन किती चालतो तर त्याचा फुल फॉर्म विचारला आहे तर टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट पर्याय तीन त्यानंतर नेक्स्ट आहे मायक्रोसॉफ्ट वर्डने तयार केलेली फाईल हा डिस्कवर सेव्ह केल्यावर फाईलच्या नावापुढे हे एक्सटेन्शन दिसते तर ती डॉक्युमेंट फाईल असती म्हणजे ओ सी असं दिसतं त्या फाईलच्या नावापुढे एकदम सोपं लक्षात एकदम सोपं आहे ए पी पी टीचं पॉवर पॉईंटचं असतं ठीक आहे बाकीच्या काय त्याबद्दल आपल्याला माहिती नाही त्यानंतर डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात डेसिबल्समध्ये हर्ट्समध्ये मायक्रॉनमध्ये बीट्स पर सेकंदामध्ये तर डाटा कम्युनिकेशन रेट हा बीट्स पर सेकंदामध्ये मोजतात किंवा तुम्हाला बाकीचे पर्याय माहीत पाहिजे होते जसं मायक्रॉन लेन्थसाठी उपयोगी येईल हर्ट्स फ्रिक्वेन्सीसाठी उपयोगी येईल आणि डेसिबल हे साऊंडसाठी म्हणजे दोन्हीसाठी उपयोगी येईल ठीक आहे म्हणजेच पर्याय चार हेच काय असणार इथं योग्य असणार आहे अशा पद्धतीने आपण भाग पाचमधील विज्ञानचे प्रश्न बघितले जे विद्यार्थी यावर्षी लिपिक टंकलेखक परीक्षेची तयारी करत आहेत मुख्य परीक्षेची अशा विद्यार्थ्यांसाठी आपण पेपर क्रमांक एकचे पाच पेपर आणि पेपर क्रमांक दोनचे पाच पेपर असे एकंदरीत दहा सराव पेपर आपण पी डी एफ स्वरूपामध्ये घेणार आहोत जे तुम्हाला व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवले जातील तुम्हाला या दहा पेपरमध्ये दहा पी डी एफ पेपर दहा आन्सर की आणि त्याच्यानंतर विश्लेषणाचे जवळपास पंचावन्न प्लस व्हिडिओ तुम्हाला पाठवले जातील ज्यामध्ये पाच पेपर प्रथमचे आणि पाच पेपर द्वितीय पेपरचे असतील तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता फोनपे गुगल पे नेम असेल ओयासी स्टडी पॉईंट किंवा गणेश आंबादास खरात पे केल्याच्यानंतर तोच स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअप करा याच नंबरला तुम्हाला लगेच ते पेपर पाठवण्यात येतील धन्यवाद